आपण दोन वेळा लॉकडाऊन घेतला, आपण बघितलं की 12 जुलैला आपले 661 दरम्यान केसेस झाल्या होत्या, 12 जूनपर्यंत आपल्या केसेस मर्यादित होत्या, त्याच्यानंतर केसेस आपल्या झपाट्याने वाढल्या आणि 12 जुलैला 661 म्हणजे आपला सर्वात मोठा आकडा आला होता. मात्र आता एक चांगली बाब अशी आहे की गेल्या 10-12 दिवसांपासून आपले आकडे जे आहेत ते 400 किंवा 400 खाली असे स्टेबल झालेले आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे 15 जुलैला आपला जो डबलिंग रेट आहे तो 15 दिवस होता, जो की आज 32 दिवस झालेला आहे. आपली वीकली ग्रोथ रेटसुद्धा कमी झालेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपला जो डेथ रेट आहे हा 1.7 हा डेथ रेट आपला सर्वात कमी आहे. म्हणजे इतर सर्व महापालिकेंच्या तुलनेमध्ये आपला डेथ रेट सर्वात कमी आहे. आणि आपण सर्वच हॉस्पिटल्सच्या सोबत सातत्याने डेथ रेट कमी व्हावा यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आपण अजूनही 1% आतमध्ये आपला डेथ रेट कसा येईल यासाठी प्रयत्न करतो आहे. आपला डिस्चार्ज रेट पण खूप इम्प्रूव्ह झाला आहे. जो 45% होता, 52% होता, आता आपला 67%पर्यंत आपला डिस्चार्ज रेट झाला आहे आणि तो देखील आम्हाला आता वाढवायचा आहे. आपले आता स्वतःचे 600 बेड ची सुविधा आपली आता कार्यरत झालेली आहे. त्याच्यामध्ये 550 ऑक्सिजनचे बेड्स आहेत आणि 50 ICU बेड्स आहेत. आपली जी स्वतःची लॅब आहे तिचं कामकाज देखील आजपासून सुरू होत आहे आणि आपण आजपासून सॅम्पल देखील त्या लॅबमध्ये पाठवतो आहोत. आपण गेल्या काही दिवसांमध्ये टेस्टिंगवरती खूप भर दिला, टेस्टिंग वाढवलं आहे, अँटीजेन टेस्टचे कॅम्प्स आपण लावले. फॅमिली डॉक्टर, कोविड फायटर या संकल्पनेतून खूप फॅमिली डॉक्टर्स आपल्यासोबत आले आणि मोठ्या प्रमाणात टेस्टिंग झाल्यामुळे आता मी हॉस्पिटलची पण चर्चा करतो आहे, शास्त्री नगरला पण आम्ही विचारतो, तर तिथला देखील आता लोड जो आहे तो कमी झालेला आहे. आणि मध्यंतरीच्या काळात जसे पेशंट एकदम ब्रेदलेस होऊन शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना ब्रेदलेस होऊन यायचे, तसा आता सगळ्याच हॉस्पिटलमध्ये ही कमी झालेला आहे. कारण आपण अर्ली डिटेक्शन सुरू केलेलं आहे, धारावी पॅटर्नप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपले सर्वे सुरू आहेत आणि त्याच्यामुळे आपला हा डबलिंग रेट देखील आता वाढलेला आहे.